उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत अपने दो दिवसीय दौरे पर नागपुर में हैं। इस दौरे के दौरान रविवार को उन्होंने पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख की उनके निवास स्थान पर भेंट ली। रविवार को सांसद संजय राउत और महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के बीच अनिल देशमुख के निवास स्थान पर बैठक हुई है। संजय राउत नागपुर दौरे पर है, इसी दौरान उन्होंने अनिल देशमुख की भेंट ली और दोनों में आगामी विधानसभा चुनाव को लेकर चर्चा भी हुई। बैठक के बाद मीडिया से बात करते हुए संजय राउत ने कहा कि हम पुराने दोस्त हैं, हमने हमारे जीवन का बुरा समय साथ बिताया है। तुम्ही काही समजा, आमची भेट ही कुठून सुरू झाली तुम्हाला माहिती आहे ना? तर काय त्याच्यावर चर्चा करताय? देशमुख साहेब बोलतील, प्रवेश केला अनिल बाबू असं बोललो मी, काय नेमकं भावना काय? अरे भावना म्हणजे मित्र आहेत माझे ते, आणि आम्ही ज्या अवस्थेत आणि ज्या परिस्थितीत दिवस काढलेले आहेत, अत्यंत वाईट दिवस काढले आहे मी, तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता। एक वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी काढला, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये कारण नसताना, आणि कोणामुळे काढला ते आम्हाला दोघांना चांगलं माहित आहे, आणि ते नागपूरमुळेच काढला। वही अनिल देशमुख ने कहा कि विधानसभा चुनाव को लेकर हम दोनों में चर्चा हुई है, सभी की इच्छा थी कि महाराष्ट्र में चुनाव की घोषणा हो, मगर ऐसा नहीं हुआ है। आगे उन्होंने भाजपा पर प्रहार करते हुए कहा कि भाजपा चुनाव के लिए इतना क्यों घबरा रही है। राउत साहब, संजय जी जे नागपुर आले होते, आमची आज घरी बैठक झाली, चर्चा झाली। एक महत्त्वाची गोष्ट है कि सर्वांची इच्छा होती कि या निवडणुका ज्या लागल्या आहेत, फक्त दोनच राज्याच्या लागल्या आहेत, हरियाणा आणि जे एन के। सर्वांना असं वाटत होतं की चारही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती। हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही। महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकल्याचं हे काम चालू आहे। आणि देवा किंवा आता नोव्हेंबरनंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो, त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या याची थोडी आम्ही चर्चा केली। आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीने जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।